फास्ट हा सिनेमा तुम्हाला आठवतोय का? विसरण्यासारखा तो सिनेमाच नाहीये. बरं, मी आता असं अचानक डोंबिवली फास्ट सिनेमाबद्दल का बोलते असं तुम्हाला वाटलं असेल ना, तर डोंबिवली फास्टमध्ये एक कॉमन मॅन दाखवण्यात आला होता. या कॉमन मॅनची भूमिका अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी साकारली होती. डोंबिवली फास्ट या सिनेमामुळे, तसंच श्वास या सिनेमामुळे संदीप यांना बरीच लोकप्रियता मिळाली. श्वास सिनेमातील संवेदनशील डॉक्टर, दुनियादारीमधला प्रेमभंग झालेला प्रेमी ते अवंतिका मालिकेतील एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करणारा नायक, अशा अनेक भूमिकांमधून संदीप यांना लोकप्रियता मिळाली. पण गेल्या काही वर्षांपासून संदीप कुलकर्णी फारसे कुठेही दिसत नाहीये. तर संदीप कुलकर्णी सध्या काय करतायत हे आपण आज व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणारे अभिनेते म्हणजे संदीप कुलकर्णी. 1994 मध्ये मम्मो या सिनेमातून संदीप यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. पण 2004 मध्ये श्वास या सिनेमात त्यांनी जी डॉक्टर सानेंची भूमिका साकारली, त्या भूमिकेमुळे त्यांना एक वेगळीच ओळख मिळाली. असं असताना त्यांच्या भूमिकेची ताकद दिसून आली ती म्हणजे 2005 साली आलेल्या डोंबिवली फास्ट या सिनेमामधून. या सिनेमात त्यांनी जी एका सामान्य माणसाची व्यथा मांडली आहे ती सगळ्यांनाच खूपच भावली. या सिनेमात ते खरे लोकांच्या लक्षात राहिले. डोंबिवली फास्ट नंतर त्यांनी कृतांत, अधांतरी अशा अनेक सिनेमांमध्ये कामं केली आणि त्यांच्या त्या सिनेमातील भूमिका गाजल्याच होत्या. तसंच अवंतिका मालिकेतील तर त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या न विसरणारीच होती. फक्त मराठीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टी देखील संदीप यांनी आपलं अभिनयाची छाप सोडली. ट्रॅफिक सिग्नल, डी डे, तसेच सिटी ऑफ ड्रीम सारख्या वेबसिरीजमध्ये त्यांनी आपल्या दमदार भूमिका साकारल्या. एवढं सगळं होत असताना अलीकडे संदीप छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर फारसे दिसत नाहीये. तर संदीप कुलकर्णी सध्या काय करतायत? तर संदीप कुलकर्णी सध्या फारसे दिसत नसले किंवा चर्चेत नसले तरीही लहान मोठ्या भूमिका साकारताना ते आपल्याला दिसतात. 2012 साली त्यांनी त्यांचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं. त्यातून त्यांनी त्यांचा गाजलेला सिनेमा डोंबिवली फास्ट या सिनेमाचा सिक्वेल म्हणजे डोंबिवली रिटर्न हा सिनेमा ते प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले. ज्यात ते अभिनेते म्हणून तर दिसलेच, याशिवाय एक निर्माता म्हणूनही ते आपल्याला पाहायला मिळाले. तसंच सिटी ऑफ ड्रीम्स या वेबसिरीजमध्ये आणि नुकतीच डिझनी हॉटस्टारवर रिलीज झालेली ह्युमन या वेबसिरीजमध्ये ते झळकले. सोशल मीडियावर अनेकदा ते त्यांच्या कुटुंबियांसोबतचे किंवा कला विश्वातील काही फोटो सतत शेअर करत असतात. तसंच अनेकदा ते त्यांच्या काही इव्हेंटचेही फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. मराठी कला विश्वातील लोकप्रिय आणि दिग्गज कलाकारांच्या यादीत संदीप कुलकर्णी यांचं नाव कायमच घेतलं जातं. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.